वैजापूर तालुक्यातील पालखेड शिवारातील शेतवस्तीवर अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात शिरून महिलेच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची पोत कानातील टापसे आणि रोख पन्नास हजार रुपये असा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पालखेड शिवारात गट क्रमांक एकशे मध्ये राहणाऱ्या देवीदास डहाळे यांच्या घरात ही चोरीची घटना घडली आहे शनिवारी रात्री देवीदास डहाळे यांची पत्नी मीनाबाई आणि नातू श्रेयश हे दोघे झोपले असता देविदास डहाळे हे गट क्रमांक दोनशे सात मध्ये कांदा चाळीचे काम सुरू असल्याने तेथे गेले होते मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून मीनाबाई यांच्या अंगावरील दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र आणि तीन ग्रॅम वजनाचे टापसे असे ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने आणि कपाटातील पन्नास हजार रुपये रोख असा एक लाख तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या प्रकरणी डहाळे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर